ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी आहे अजितदादांच्या आदेशाला पुण्यातच तिलांजली देण्यात आल्याची चर्चा रंगली अजित दा नंतर सुधा आहे अजितदादांच्या घोषणेनंतर सुद्धा पुण्यातील महाविद्यालय बंद आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेनं महाविद्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी सुद्धा पुण्यातील बहुतांश महाविद्यालय बंदच असल्याचं चित्र आहे कारण महाविद्यालय सुरू करण्यासाठी अपेक्षित असलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परवानगी ही महाविद्यालयांना मिळालेली नाही तर विद्यापीठाला अजूनही उच्च शिक्षण विभागाच्या आदेशाची प्रतीक्षाच आहे त्यामुळे अजितदादांची घोषणा पुण्यातच हवेतच विरलेली दिसते तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांच्याकडून अमोल काय सांगाल या ठिकाणी अजितदादांची घोषणा हवेतच विरलेली पाहायला मिळते अनेक महाविद्यालय घोषणा करून सुद्धा बंदच असल्याचं कळतंय नक्कीच हीच घोषणा हवेत विगलेली आहे असं स्पष्ट म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी घोषणा केली पुणे महापालिकेनं तातडीनं आदेश काढले मात्र प्रत्यक्षात महाविद्यालय अजूनही सुरू झालेले नाहीत महाविद्यालयांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तंत्र शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागाची परवानगी हवी आहे आणि ही परवानगी सुरुवातीला विद्यापीठाला मिळते आणि विद्यापीठ ते सर्क्युलर खाली त्यांच्या अख्तरीतल्या सगळ्या महाविद्यालयांना काढत असतं मात्र अशा प्रकारची कुठलीही परवानगी अद्यापपर्यंत पर्यंत आलेली नाहीये याचा अर्थ स्पष्ट आहे की आता महाविद्यालय सुरू होणार नाहीत मात्र दुसरीकडे मग अजित पवारांनी कोणत्या आधारावरती ही घोषणा केली असा सुद्धा मुद्दा समोर पाहायला मिळतोय अजित पवार यांची घोषणा यांची घोषणा झाल्यानंतर स्वाभाविकपणे महाविद्यालय सुरू होतील असं वाटलेलं होतं मात्र उदय सामंत ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्यानी हा आदेशच काढलेला नाहीये त्यामुळे पुण्यात महाविद्यालय सुरू होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे मात्र यामागे काही राजकारण आहे का अशी सुद्धा कुसबूज आता राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळामध्ये रंगताना पाहायला मिळते कारण हा निर्णय घेतलेला होता अजित पवार यांनी आणि या निर्णयासंदर्भात थेट उदय सामंत माध्यमांमध्ये येऊन प्रतिक्रिया देत आहेत की दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू केले जातील आणि हे बोलत असताना ते तांत्रिक आदेश कुठलाही काढत नाही आदेश असा आहे की महाविद्यालय सुरू होणार नाही त्यामुळे अजितदादांची घोषणा पुण्यातच हवेत विरलेली आहे आणि या आदेशाला थेट तिलांजली वाहण्याचा प्रकार परवानगी देण्याचा अधिकार हा खरोखर अजितदा होता का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी